गुड मॉर्निंग गाइज, सुप्रभात। माझ्या सोबत आहेत वैभव सर, सचिन सर, गणेश साहेब आणि मी। प्लॅन असा होता की आम्ही आगुंबेला जाणार होतो। आगुंबेचं प्लॅन चालू होतं, पण पावसाचं प्रमाण खूप वाढलं यंदा। दोन तीन वेळा ढगफुटीत मीच सापडलो, त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की वेस्टर्न घाटाच्या जर ढगफुटीत तुम्ही सापडला तर डेफिनेटली खूप त्रास होणार, ना फोटोग्राफी होणार, ना काय होणार, ना फिरणं होणार। कारण की का, सध्या आपल्याकडं जे ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे याचा इम्पॅक्ट इतका डेंजर चालू आहे की प्रचंड ढगफुटी होते आणि एकाच ठिकाणी होते। त्यामुळे आम्ही ठरवलं की कर्नाटकात जायचं, कुठं जायचं अजून प्लॅन नाही केलं। आम्ही इथून पुढं चाललोय, जस्ट कोल्हापूर सोडलंय, थोडासा वेळ झाला कोल्हापूर सोडायला, पण ठीक आहे, आम्ही कव्हर करेन। कारण वैभव सरांची सुपर फास्ट कार वैभव सर करून डायरेक्ट बेळगावमध्ये उतरवणार आहेत। आणि माझा फेवरेट नाश्ता आणि इडली उडीद वडा खातो। साहेबांनी फक्त इथे येत नाही सर, आम्ही उडीद वडा घेत नाही। यमकन मर्डीला पोचतोय, यमकन मर्डीने हायवेवर आहे, नाश्ता केलाय आणि इथून आम्ही जाणार आहे बेळगावला। बेळगावरून फिरवतोय, अजून प्लॅन करायचंय। ऑलमोस्ट नाही म्हणा गेलो तर 100 किलोमीटर आल्यानंतर आम्ही ठरवतोय की कुठं जायचंय। असंच प्लॅन होतात, खूप भारी होतात। स्टे विथ मी ऑन लाईव्ह इन वाईल्ड लाईफ न्यू बघा। मी यमकन मर्डीला नाश्ता केला, इडली आणि वडा, मेदूवडा म्हणतो ज्याला आपण, आणि खूप मस्त होता वाटेची इडली। आणि आत्ता बरोबर आम्ही ऑलमोस्ट बेळगावमध्ये एंट्री करतोय, बेळगावमध्ये पोचलोय। बेळगाववरून आम्ही राईट साईड मारून जाणार आहे पुढे, बघू आता। इथून आम्ही अजून प्लॅन ठरलेला नाही आमचा, आम्ही फक्त गाडी चालवतोय, कुठं जायचं आहे अजून कन्फर्म नाही आहे, तिथं गेल्यावर ठरवायचं। आणि आता बरोबर या ठिकाणी एक हॉटेल आहे, ऑसम कॉफी मिळते। मी फक्त कॉफी पिण्यासाठी इथे येतो, बॉस फिल्टर्ड कॉफी। मित्रांनो, बेळगावमध्ये आम्ही कॉफी घेऊन आता जरा पुढे चाललोय। एक छोट्याशा सुंदर रोडनी आम्ही एंट्री करतोय चोरलाच्या जंगलात, आणि चोरलाचं जंगल बेळगावपासून अगदी 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। बेळगावकडून चोरला घाटाकडे जाताना एक वाट खानापूरच्या रोडला जाते, आणि या वाटेनं आम्ही आता पुढे चाललोय। आम्हाला भेटायचंय भट साहेबांना, आणि हे भट साहेब वैभव सरांचे मित्र आहेत। सोडण्यासाठी थांबलेले आहेत सगळेजण। मी आलोय आता जांबोटी रोडला, जांबोटी ते खानापूरचा जो मधला रोड आहे या रोडला आले, प्रचंड खराब आहे रोड। एक मित्र आहेत, त्यांच्या घरी जाणार आहे आम्ही, आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्यानुसार प्लॅन ठरलेला आहे। ते आम्हाला सांगणार आहे की कुठं जायचं, कसं जायचं, आणि भीमगडच्या जंगलात चाललो आहे ॲक्च्युली असं वाटायला लागलं, कारण भीमगडचं जंगल इथे खूप जवळ आहे। अजून आमचं प्रॉपर प्लॅन, तुम्हाला ॲज युजल तुम्हाला माहीत असेल की मी 2-3 बॅकअप प्लॅन कायम रेडी ठेवतो। तर बॅकअप प्लॅनमध्ये माझे 1-2 प्लॅन आहेत, कुठं जायचं, काय बघायचं ते, परंतु लेट्स डिपेंड यार। आता मी काही असं ठरवलं नाही की हेच करायचं असं नाही ठरवलं, जेव्हा आम्ही थोडंफार एन्जॉय करणार आहे। सध्या बघतोय सिरोपेजिया कुठे दिसते का, कारण सिरोपेजियाचा सीझन आहे, पावसाळा आहे, थोडंसं बघायला मिळेल काहीतरी चांगल्या नवीन गोष्टी। मित्रांनो, आपण जंगलात फिरतो, माझा तोच मॅसेज जो वरती देतो आहे मी तुम्हाला, की तोच मॅसेज की आपण जंगलात फिरतो, जंगलं आपली सधन आहेत, समृद्ध आहेत, तर आपलं जंगल स्वच्छ आणि क्लीन ठेवा, कारण याची गरज आहे आपल्याला। जंगलात कचरा नाही करायचा, प्लास्टिक पिशवी नाही टाकायची, आणि कुठल्याही प्रकारचा दंगा नाही करायचा। जर तुम्ही शांत गेला तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात। स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू बघा। एक मस्त झाड सापडलं, झाडाचं हे शेंग आहे आणि हे पान आहे। तुम्ही म्हणाल हे आपटा आहे, रॉंग, दिस इज कांचनार।
हे कांचनारचं झाड आहे, याला कांचनार म्हणतात, याला आपटा म्हणत नाही, हे आपट्यात झाड नाही आहे. ॲक्च्युली पांडवांनी जी शस्त्र लपवली होती ती शमीच्या झाडावर लपवली होती. शमीचं झाड जे आहे ती छोटी 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 चिंचेसारखी पानं असतात. दुसरं झाड ज्याला आपण आत्ता सध्या सोनं म्हणतो दसऱ्याचं, ते झाड आहे, ते झाड आहे आपट्याचं, आणि हे आहे ते कांचनार. आणि आपटा म्हणून याची पानं आत्ता दसऱ्याला वापरली जातात आणि तोडली जातात. तर मित्रांनो, प्लीज जपा आपली संस्कृती. आपट्याचं पान तोडून देण्यापेक्षा आपट्याचं झाडच दिलेलं ऑलवेज चांगलं आहे, ठीक आहे. आणि हे आपटा नाही आहे बरं का, हा एक कांचनार आहे आणि हे त्याचं फूल आहे. ॲक्च्युली मी फुलाची फोटोग्राफी करण्यासाठी थांबलोय, त्याच्यामुळं थोडीशी इथं फोटोग्राफी होणार आमची. आणि आम्ही चाललोय भट साहेबांच्याकडे. हां, आणि वैभव सरांनी आम्हाला इथं लाजळ दाखवले. अरे लाज ना की निर्लज्ज आहे, निर्लज्ज लाजळ मस्त जाता येणार नाही. कारण की काय झालं, 2 किलोमीटर चालावं लागेल आणि आम्हाला जिथं जायचं आहे ॲक्च्युली कोयरे जी लांब आहे तिथं जाण्यासाठी वेळ खूप लागेल आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही त्या धुक्यातून चालतोय. ऑलमोस्ट तुम्ही पाहू शकता प्रचंड धुकं आहे, दिसतच नाही आहे काय. त्याच्यामुळं काय बघायचं आहे हे अजून माहीत नाही आहे, पण फिरतोय आपलं जंगलात. बघू काय वाटेला आलं, काय दिसलं तर ठीक आहे, थोडीफार फोटोग्राफी होईल. अदरवाईज मग आम्ही परत रिटर्न जाणार आमच्या स्पॉटला पिंगुळीला. आणि एक दोन तिथं व्हॅलीज आहेत खूप चांगल्या, त्या बघणार आहे. आणि सुर्ला फॉल्स बघायचं प्लॅनिंग चालू. मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून गाईज. आम्ही आत्ता आलेलो आहे चिखलीला. आणि चिखलीत आम्ही घुसलो, चिखलीत प्राय चिखली नाही, वेगळी चिखली. आम्ही चिखलीत आलो आहे. चिखलीतला एक वॉटरफॉल बघायचं आहे. वॉटरफॉल बघायच्या आधी म्हणलो यार बरेच आत फिरलो आहे, जरा सेल्फी घेऊया. सेल्फी चालू होती इथं. आणि सेल्फी काढल्यानंतर गाडी आली चिखळी उडवणार. चिखळी चिखलीमध्ये चिखळी उडवल माझ्या अंगावर. परंतु इथून आम्ही जाणार आहे वॉटरफॉलच्या एरियात. आम्ही वॉटरफॉलला जाणार नाही आहे, कारण की वॉटरफॉलला 2 किलोमीटर आत चालत जावं लागतं जंगलातून. आम्ही इथंच फिरणार आहे, थोडंसं एन्जॉय करणार. इथून आम्ही परत आमच्या एका स्पॉटला जाणार आहे. पण धुकं प्रचंड आहे, मी तुम्हाला धुकं दाखवतो पूर्ण. चारही बाजूला प्रचंड धुकं आहे आणि काहीही दिसत नाही. त्याच्यामुळं एवढ्या अशा भागात फिरायचं म्हणजे जरा टफ आहे, पण आपण तरी पण फिरूया. आणि वैभव सर सेल्फी काढतात, मी पण थोडीशी सेल्फी काढून घेतो. पाचोळा झाला गोळा, तीन झाड आहे, खूप मस्त एरिया आहे. आणि थोडीशी फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची. आणि मी थोडं पाण्यात उतरणार आहे. या गाय जिथे एक बटरफ्लाय आहे आणि ते बटरफ्लाय शूट करून जावं लागणार. इथे एक बटरफ्लाय बसले आणि सचिन सर त्याचा फोटो. कधी कधी होत आहे कधी कधी मला असं जावं लागतं फोटोग्राफी करायला. त्यावेळेस मी असं जंगल एरियात किंवा घनदाट एरियात असं फिरत असतो. सध्या मी या ओढ्यात आलो आहे, फोटोग्राफी करतो आहे. मला इथं मुर्राने या सिम्फ्लेक्स दिसलं, जे फ्लॉवर आहे ज्याला निलिमा म्हणतात फ्लॉवरला, मुर्राने या सिम्फ्लेक्स. आणि खूप सुंदर फुलं आहे, फुलाचा फोटो मी पोस्ट करतो नक्की. मी तुम्हाला जी फुलं दाखवणार होतो ना, ती फुलं मला तुम्हाला दाखवायची प्रॉपर. मुर्राने सिम्प्लेक्स जी फुलं आहेत ज्याला ब्ल्यू म्हणतात किंवा ज्याला निलिमा असतं असं म्हणतात, ती ही फुलं खूप सुंदर फुलं असतात, खूप मस्त वाटतात. याच्यातलीच एक प्रजाती आहे मुर्राने याची, जी प्रजाती याच फुलांसारखी असते. फक्त त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो, तो म्हणजे ही निळी असतात आणि ती ऑरेंज कलरची असतात किंवा आबोली कलरची असतात, त्याला आबोलीमा म्हणतात. आणि ती कास पठारावर सापडतात. असं थोडंसं ड्राय एरिया आहे, थोडा फ्लॅटो आहे. आणि त्या फ्लॅटोवर आलो आहे कारण की इथं मला फुलं दिसलेली आहेत आणि ती फुलं मला क्लिक करायची आहेत. अगदी कास पठारावर आल्यासारखं वाटतं, खूप सुंदर फुलं आहेत. युट्रिकुलारिया मलबारिकाचा फोटो काढण्यासाठी बेळगावमध्ये एका ठिकाणी थांबलो आहे मी. आणि इथं खूप सुंदर फुलांचा वेड दिसतो आहे माझ्या समोर, एकदम ऑसम फुलं आलेली आहेत. आणि फुलं क्लिक करायसाठी इथं आलो आहे. युजली ही फुलं मी तशी पण भरपूर क्लिक केली आहेत, पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे ॲक्च्युली फोटोग्राफी मी करताना कशा पद्धतीची फोटोग्राफी करतो. बरेच जण मला म्हणतात की तुम्ही फोटोग्राफी करता तेव्हा कशी करता ते आम्हाला बघायचे. तर आज मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे की मी फोटोग्राफी कशी करतो.
स्टे विथ मी ऑन लाइफ इन वाइल्ड लाइफ न्यू मकान। मित्रांनो, ज्या फुलांची फोटोग्राफी करायची आहे मला माहिती आहे, मी फुलांच्या बेडमध्ये फिरतोय, पण थोडे फोटोग्राफ्स याचे चांगले येतील, आपण बघूया। फुलांच्या आतमध्ये जाऊन फोटोग्राफी करण्यात मजा नाही, तर फुलांची फोटोग्राफी फुलांच्या बाजूला उभे राहून आपल्याला करता येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने येते। मी तुम्हाला आठवणीनं दाखवणार आहे ॲक्च्युली फुलांची फोटोग्राफी करताना काय करावं लागतं। कारण काय आहे, काही ठिकाणी तुम्हाला अँगल घ्यावे लागतात की जे अँगल तुम्हाला लक्षात आले पाहिजे की त्या फुलांचे अँगल कसे येतात। ओके, लेन्स बदलावी लागणार आहे, छोटी लेन्स घेतो आहे मी ॲक्च्युली, कारण की काय मोठ्या लेन्सनी येतील आय डोंट नो प्रॉपर येतील का नाही मला माहीत नाही आहे, पण त्याच्यापेक्षा या छोट्या लेन्सनी खूप चांगले फोटो येतील। बघू एखादा फोटो आपण मोठ्या लेन्सनी काढून बघू। फ्लोराची फोटो काढताना म्हणजे फ्लोराची फोटोग्राफी तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस फ्लोराची फोटोचे काही रूल्स असतात। एक म्हणजे तुम्ही फुलांच्या भागात फिरायचं नसतं, म्हणजे फुलं जिथे येतात तिथं फुलं तुडवायची नाहीत, आपण लांबूनच फोटोग्राफी करायची। दुसरी गोष्ट, तुमच्यापाशी प्राईम लेन्स पाहिजे प्रॉपरली, कारण प्राईम लेन्सचे रिझल्ट खूप चांगले येतात। थोडा पाऊस यायला लागला आहे, जरा जावं लागेल मला लवकर, कारण की पावसाचं प्रमाण इकडं खूप हेवी आहे, लाईट पण कमी आली बऱ्यापैकी। जर तुम्हाला फुलांची आवड असेल तर हे फुलांचं माहेरघर आहे मित्रांनो। या भागात तुम्ही आला तर या भागातल्या पठारी भागांवर तुम्हाला हा रान तेरडा दिसतो, आणि याच्यासोबत जी दुसरी फुलं आहेत येलो कलरची, ती आहे सेनेरिओ सोनकीची, आणि ही फुलं आपल्या भागात देखील दिसतात। परंतु आपला भाग आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, तर कचरा न करता ही फुलं तोडायची नाहीत, या फुलांना इजा पोचली नाही पाहिजे, हा भाग असाच सुंदर राहिला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। स्टे विथ मी ऑन। नॅचरल जॅकुजी आहे ना, खूप मस्त आहे मला माहिती आहे। हा वॉटरफॉल बेळगावच्या पासून साधारणतः 50-55 किलोमीटर अंतरावर आहे। इथं आजूबाजूचा जंगलचा एरिया आहे, खूप सुंदर आहे, खूप देखणं आहे, पण हा एरिया तुम्ही आहे तसाच जतन करून ठेवा, कचरा करू नका। वॉटरफॉलच्या आजूबाजूचा भाग जो आहे हा स्लिपरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही घसरू शकता किंवा तुमचा तोल जाऊ शकतो, तर काळजी घ्या स्वतःची आणि एन्जॉय करा। स्टे विथ मी। युजुअली मी या भागात कायम येतो, मला आठवतंय मी या भागात 2006-07 दरम्यान आलो होतो, त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर आलो या भागात। ट्रेक जबरदस्त आहे, आणि सी माझी आवडती फुलं बेगोनिया, बेगोनिया क्रेनाटाची फुलं आहे ती ॲक्च्युली, आणि हे फ्लॉवर आहे जे वेस्टर्न घाटातलं एंडेमिक आहे, आणि हा एक छोटासा वॉटरफॉल आहे, गणेश तिथे खाली दिसणार आहे आणि मी पुढे चाललो आहे, कारण की मला तो खालचा वॉटरफॉल बघायचा होता। सचिन सरांनी फोटोग्राफी केली, सचिन सरांसाठी थोड्या वेळ मी फोटोग्राफी करणार आहे, नो डाऊट। हा थोडासा टफ रस्ता आहे, आय एम डॅम शुअर इथं मी घसरणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घेऊनच चालायचं। यार थोडं एन्जॉय करू। ओके, आणि ॲज युजल इथं देखील कचरा दिसला, हा एरिया खूप चांगला आहे, मला आवडला। या एरियात काही कॉलेजची मुलांचे ग्रुप आलेले आहेत, एन्जॉय करतात थोडंसं, आणि मी इथला कचरा घेतला आहे, थोडं फिरतो आहे। मला ॲक्च्युली खाली जायचं होतं, थोडं वॉटरफॉल प्रॉपर बघायचं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की वॉटरफॉलचा जो ॲक्च्युअल व्ह्यू असतो तो व्ह्यू वॉटरफॉलपासून थोडे अंतरावरून दिसतो, जाग्यावरून वॉटरफॉल बघण्यात मजा नाही यार, खरंच नाही असं वॉटरफॉल। आणि सी इतकं शुद्ध पाणी कचरा नका करू, ना घाण नका करू प्लीज, हे जे दिसतं आहे ना हे जे हा कचरा आहे, आणि हा कचरा नाही झाला पाहिजे। आपला जिल्हा आहे, आपला देश आहे, आपला एरिया आहे, तर आपला एरिया आपण स्वच्छ ठेवायचा, दुसरं कोण येऊन नाही स्वच्छ ठेवणार। ॲज युजुअल गाईड, प्रत्येक वॉटरफॉल जसा गेलो तसा ह्या देखील वॉटरफॉल आहे। आता सध्या
आम्हाला गोव्याला जायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही इथून लवकर ओरखणार आहे. तसा पण मी भिजलो आहे पूर्ण. तुम्ही इथला सगळा व्हिडिओ प्रॉपर बघा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ व्ह्यू. बघा, वाईल्ड लाईफच्या भागात जर तुम्ही अशा धबधब्याचे फोटो काढत असाल ना, तर निश्चितच तुम्हाला ट्रायपॉडची गरज लागते. त्याच्याशिवाय तुम्हाला फोटो काढता येत नाहीत. कारण काय होतं, ट्रायपॉडला लो शटर स्पीडचा जर तुम्ही फोटो काढला तर ऑसम येतो. आणि इतका सुंदर धबधबा बॉस विदाऊट लो शटर स्पीड काढणे म्हणजे खरंच दुर्दैव आहे. कारण की खूप सुंदर दिसतो हा वॉटरफॉल. इथं येण्यासाठी तुम्हाला थोडीशी कसरत करावी लागते, पण खूप सुंदर वॉटरफॉल आहे. आपण हा वॉटरफॉल बघितला आहे आणि इथून आपल्याला निघायचं आहे. आपल्याला हा वॉटरफॉल असाच सुरक्षित ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा कचरा नाही करायचा, ना प्लास्टिक टाकायचं, ना दंगा करायचा, ना कुठली बॉटल फोडायची. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान. इथं रोडला एक सुंदर प्राणी मला दिसला. हा पहिला का? हा माझा आवडता स्नेक आहे. आणि हा मिडली विनम स्नेक आहे. हा चावला तर जास्त त्रास होत नाही, पण जळजळ होते. हा विषारी नाही आहे, निमविषारी आहे. ठीक आहे. आणि याचं शास्त्रीय नाव आहे आहिजुला नोसुदस. याचं मराठी नाव आहे हरणटोळ. इंग्लिशमध्ये याला ग्रीन वाईन स्नेक असं म्हणतात. याचा क्लोजअप मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हे बघा. पण मी याला छेडत बसणार नाही, कारण तो रस्त्यात आला होता, त्याला बाजूला गेला, तो निघून गेला त्याच्या बाजूने. आम्ही आपला आमच्या बाजूने निघून जाणार आहे.